राम राम आणि आज अरे राणादा स्वतः राणादा मी आपल्या या ठिकाणी आलेले मला इतका म्हटलं आनंद झाला. तुम्हाला सांगतो आज म्हणजे तुमच्या लोक मला दिसले त्याचं म्हटलं झाला म्हटलं आनंद. दुसरा म्हटलं माझ्यावाला आहे म्हटलं आज काय लग्नाचं म्हटलं काय वाढदिवस हॅपी बर्थडे. आम्ही दोघं नवरा बायको इथं आलो म्हटलं काय करलो आपलं सेलिब्रेट करण्यासाठी म्हटलं काय मी एक मिनिट माझ्या म्हटलं बोलत म्हटलं काय बायकोला ए ए ए सुमन हे म्हटलं आज म्हटलं आमच्या सुमन असं म्हणलं काय बहुत बहुत म्हणलं का खुश कारण आज आहे लग्नाचं म्हणलं हॅपी बर्थडे. गमासा तुम्ही कसला आला तुम्हाला काय उद्योग लग्नाचा हाय का माझा अप्रूप इतक्या वर्षाचा तुमचा हाय काय का माझा. अरे हिला म्हटलं भारत सोडून इतक्या दुरान म्हटलं इतक्या दूरच्या म्हटलं देशात म्हटलं आपल्या ऑस्ट्रेलिया हा काय नाही म्हटलं कौतुक नाही काय गपासा तुम्ही तुम्हाला ऑस्ट्रेलिया फिरायला घेऊन आलात. तुम्ही सांगते झालं असं की आम्ही जायला निघालो होतो एसटीने औरंगाबादला हा आणि ह्या माणसाला तो कंडक्टर बिचारा कधी बसने विचारतोय की दादा तुम्हाला कुठे जायचंय तर हा तर एवढं सांगेपर्यंत एवढा वेळ गेला की औरंगाबादला जी एसटी जायला निघाली होती डायरेक्ट येऊन 2 महिन्यांनी पोहोचली ऑस्ट्रेलियामध्ये आणि हा माणूस सांगतो तुला फिरायला घेऊन आलो ऑस्ट्रेलियात. हा तुला म्हटलं घालत बसायचं म्हटलं आपला का वाद का आपला करायचं म्हटलं वाढदिवस सेलिब्रेट सांगते आज 25 वर्ष झाली लग्नाला पण हा माणसाने कधी इतक्या वर्षामध्ये गिफ्ट आणून दिला नाही बघा. हे म्हणलं खोटं बोललं गिफ्ट दिलं नाही दिलं काय दिलं नाही लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला दिलं म्हटलं आपला पिंट्या दुसऱ्या वाढदिवस दिली आपली पिंकी. अरे प्रत्येक वाढदिवस गिफ्ट देणं परवडणार का मला आपल्या माणसाला काहीतरी आपलं उगाच तसं नाही म्हणलं मी मग मी काय होते इतकी वर्ष बायको आपला संसार सांभाळते तर कुठल्या तरी नवऱ्याला वाटेल की काय